मंडळी, मी नारायण जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. JCB 3DX आहे, 2015 मॉडेल आहे. याचं अचानक लोडरमधून ऑइल येत होतं हायड्रोलिक. मला कालच फोन आला होता, तर ऑइल खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये जास्त प्रमाणात गळत होतं, त्यामुळे मी या मशीनवर आलो आहे. आणि असं तुमच्यासोबत पण होऊ शकतं, त्यावेळेस तुम्ही काय कराल, काय करू शकतात? कारण की जर कंपनीचं ओरिजिनल ऑइल 400 रुपये लिटर असतं, जर 5-25 लिटर ऑइल जरी गेलं तरी खूप मोठा तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तर अशा वेळेस काय काय करायचं आहे पहिल्यांदा? कारण की नवीन ऑपरेटर असेल तर लक्षात येणारच नाही, पूर्ण ऑइल संपेल आणि जेव्हा लिव्हर ऑपरेट होणार नाही तेव्हा त्याच्या लक्षात येऊ शकतं. कधी कधी लक्षात येत नाही, आणि हे असं प्रॉब्लेम नवीन मशीनला सुद्धा होतात. तर अशा वेळेस तुम्ही काय काय करू शकतात आणि तुमच्या मालकाचे किंवा तुमच्या स्वतःचे पैसे कसे वाचू शकतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा JCB 3DX 2015 मॉडेल आहे, तुम्हाला एकदा दाखवतो इथे. हे बघा, 2015 मॉडेल आहे. नॉर्मली जुन्या मशीनमध्ये असे प्रॉब्लेम येतात, नवीनमध्ये येत नाहीत, पण तरीही सांगता येत नाही अशा वेळेस. तर आपण मशीनच्या खाली आलेलो आहोत. लोडर वॉल ब्लॉक, तुम्हाला एकदा पाठीमागलचा वॉल ब्लॉक पण दाखवतो. हा आहे पाठीमागलचा वॉल ब्लॉक, ठीक आहे. असाच वॉल ब्लॉक असतो इथे, तुम्ही इथून पण पाहू शकता. तर हा लिकेज आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ पण एक स्क्रीनमध्ये दाखवला आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकतात की कसं. तर बऱ्याचदा काय होतं, पाईपमधून सुद्धा निघू शकतं, ठीक. तर कधी कधी तुमचे हे होज जे आहेत ते सुद्धा क्रॅक होतात, त्याच्यातून पण येऊ शकतो ऑइल. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा होजेस चेक करणं गरजेचं आहे. होजेसमधून लिकेज असेल तर तुमचा ऑपरेटर स्वतः तुम्हाला सांगू शकतो की होज पाईप तुटला आहे, किंवा एखाद्या वेळेस याच्या ॲडॅप्टरमधून सुद्धा लिकेज होतं. तर हे जे साधारण छोटे छोटे लिकेज आहेत ते तुम्ही स्वतः घरी काम करू शकता. कारण की छोटे मोठे लिकेज असेल तर ते तुम्ही स्वतः करू शकतात. कारण एवढे लांब येऊन जर एखादा पाईप लिकेज असेल किंवा ॲडॅप्टर लिकेज असेल, तर मी आलेलो आहे जवळजवळ 40 किलोमीटर लांब आलो आहे माझ्या घरापासून. तर इथे आल्यानंतर जर मला कळालं की एखाद्या पाईपामधून लिकेज आहे किंवा होजमधून लिकेज आहे, तर जो काही ठरलेला चार्जेस आहे तो मालकाला द्यावा लागेल. आणि त्याला वाईट वाटणार की बघा हे फक्त होजमधून लिकेज होतं आणि एवढे पैसे गेले. त्याच्यापेक्षा तुमची प्राथमिकता ही आहे की ऑपरेटर असेल किंवा मालक असेल, हे जे समोरचे 4 होज आहेत, हे पाठीमागेलचे 2 होज पाईप आहेत, हे पुढचे होज आहेत, ह्यांचे सगळ्यांचे ॲडॅप्टर चेक करायचे आहेत लिकेज असल्यास सगळ्यात अगोदर. आणि वरती जो आहे ARV तो पण चेक करावा लागेल तुम्हाला. इथून आता पूर्ण दिसणार नाही, शक्य झालं तर मी वरून तुम्हाला दाखवतो. आणि आत्ता याच्यामधून जे लिकेज आहे त्यासाठी मला हे वॉलचे स्पूल खोलावं लागतील. तुम्हाला स्पूल खोलल्यानंतर मी याच्यामध्ये काय काय फेल होतं आणि किती खर्च येतो हे सगळं काही दाखवतो. तुम्ही पाहू शकता आम्ही स्पूल खोललेले आहेत दोन्हीही, आणि सुदैवाने कुठलाही स्पूल खराब झालेला नाही, त्यामुळे खर्च खूप सगळा वाचणार आहे. परंतु ह्याचे जे सील असतात स्पूलचे ते गेलेले आहेत. तुम्हाला एकदा दाखवतो की तुम्हाला स्पूलचा फरक कसा कळणार, गेलेला आणि चांगला स्पूल. तर तुम्ही पाहू शकता उजव्या साईडला नवीन स्पूलचा सील आहे आणि डाव्या साईडला जुना आहे. तर डाव्याचे लीफ हे छोटे झालेले आहेत. तर व पुढचा वॉल ब्लॉक रिपेअर करताना जर सगळे सील बदलले तर कंपनीचे जेन्युइन टाकले तर साधारणपणे 2-2.5 हजार खर्च येतो. आणि हेच आफ्टर मार्केट HP रोबोट इतर कंपनीचे टाकले तर साधारण 500 किंवा 600 रुपये खर्च येतो, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही जर सील खराब असतील तर. आणि स्पूल खराब असेल तर खर्च वाढतो. तर याला आम्ही कंपनीचे टाकलेले आहेत स्पूल आणि आपलं सगळं बसून झालेलं आहे. आता एकदा वरती जाऊन आपण चेक करू की खरंच एवढा खर्च केल्यानंतर लिकेज बंद झाला आहे की नाही हे बघू शकता. आम्ही पूर्ण सगळं पुन्हा एकदा बसून घेतले, आता वरती जाऊन चेक करूया फायनली. तर आपलं वॉल ब्लॉकचं जे लिकेज होतं ते खात्रीपूर्वक पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आजचं हे काम इथे संपतं आहे. आता बस थोडंसं कवर वगैरे लावून आम्ही एक साधारणपणे 1/2 तास ट्रायल घेणार आणि त्यानंतर हे काम डन झालं आहे असं गृहीत धरतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर.